झाड में जाओ पर भीड में ना जाइयो। बाहेर जो दिसेल त्याच्या अंगात कोरोना घुसेल आणि जो घरात बसेल त्याला बायको मध्ये सुद्धा करोना दिसेल। कोरोनाचं लग्न झालंय आपल्याला माहितच नव्हतं, त्याची बायको पण आहे, त्याच्या बायकोचं नाव आहे हंता। नमस्कार, कोरोना स्पेशलच्या या नव्या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, कोरोनाचा धोका वाढतोय, कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्याचबरोबर सध्या अनेक नागरिक या संदर्भात प्रबोधन करण्यासाठी आपल्या आपल्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत। याच सर्व प्रयत्नांची एक झलक आपण इथे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं, ह्या ओळी ज्यांना अगदी सार्थ लागू होतात असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे विश्वास नांगरे पाटील सर। त्यांच्याबद्दल वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे, अतिशय कष्टातून त्यांनी आपलं करिअर घडवलं आणि अतिशय चांगला आदर्श त्यांनी या संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्या पिढीसमोर ठेवलेला आहे। आज कोरोनाचा मुकाबला करत असताना त्यांनीसुद्धा आपल्या संपूर्ण अनुभवाच्या जोरावर किंवा आपल्या संपूर्ण कारकिर्दीच्या जोरावर, आपल्या अभ्यासाच्या जोरावर आपल्या सर्वांना कोरोनाशी लढा देण्यासंदर्भात एक चांगला संदेश दिलेला आहे। नमस्कार, जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे, शासन आणि प्रशासन ताकदीनिशी या अभूतपूर्व संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे। 1997 साथ रोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे, डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी कार्यरत झाली आहे, आम्ही सगळेजण आपल्या सेवेसाठी एका हाकेच्या अंतरावरती तत्पर आहोत। पण हे युद्ध प्रत्येकाचे आहे, सावध राहून यावर मात करणे शक्य आहे, मात्र चलता है वृत्तीनं या साथीत अपरिमित नुकसान होऊ शकेल। अनेक देशांनी हे अनुभवले आहे, आपण आता त्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहोत, अभी नहीं तो कभी नहीं। परमेश्वराला केली जाणारी एक प्रार्थना आहे की हे परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं मला धैर्य दे, ज्या बदलू शकतो ते बदलण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे। आत्तापासून ठरवूया, जे काही या क्षेत्रातील सुज्ञ आणि ज्ञानी सांगत आहेत ते उघडे डोळे, स्वच्छ हात आणि योग्य अंतर ठेवून तंतोतंत पाळायचं आहे। साधा उपाय म्हणजे स्वतःला आणि कुटुंबाला या विपद काळात एकांतवासात ठेवायचं आहे, हात तोंड नाक जपायचं आहे। त्यासाठी हातांची स्वच्छता जपून व्यक्ती आणि वस्तूंना स्पर्श आणि गर्दीपासून दूर राहणे ही त्रिसूत्री आहे। आपण गर्दीचे कारण होणार नाही आणि गर्दीत जाणार नाही हा मंत्र पाळावा। आपण अफवापासून दूर राहू आणि जो कोणी अपप्रचार करत असेल त्याला थांबवू। शांततेच्या काळात घाम गाळला तर युद्धात कमी रक्त सांडावं लागतं। त्याच नियमाने आत्ताच सावध राहून शिस्त पाळली तर उद्या पश्चातापाची पाळी येणार नाही। लेट्स फाईट दिस वॉर टुगेदर, कीप सेफ डिस्टन्स अँड आवर हँड्स क्लीन। जय हिंद फ्रेंड्स। अनेक चॅनल्सवर विविध प्रकारच्या बातम्या येत असतात किंवा सोशल मीडियावर आपण या कोरोनाच्या विविध प्रकारच्या बातम्या पाहतो, पण त्यातून आपण चांगलं काय घ्यायचं आणि वाईट काय सोडून द्यायचं याचं तारतम्य आपल्यालाच बाळगावं लागतं। पालक म्हणून तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्याची काळजी घ्यावी लागेल, आणि नव्या पिढीला आपण काय सांगायचं, कशा पद्धतीने कुठली गोष्ट शिकवायची, या सगळ्या गोष्टी पालक म्हणून तुमच्या हातात आहेत। आणि सुदैवानं सगळेजण आपापल्या घरात आहेत आणि आपल्या घरातून या सगळ्या कोरोनाशी हा लढा आपला चालू आहे। या लढ्यामध्ये आमच्या माऊलीनं, माऊली म्हणजे आमचे मित्र आहेत वासू पाटील, चित्रपटाचे कला दिग्दर्शन करतात ते, तर त्यांच्या या कन्नीनं एक आपल्यासाठी अतिशय चांगला संदेश कोरोना संदर्भात दिलेला आहे, आपण पाहूया। माझ्या बालमित्रांनो नमस्कार, मी माऊली, माऊली वासू पाटील, मुक्काम पोस्ट वसनगड, तालुका कराड, जिल्हा सातारा। मला माहीतच आहे तुम्हीही माझ्यासारखे घरात बसून कंटाळायला असालच, आपण नेहमी शाळेला सुट्ट्या मिळाव्या म्हणून गाणं म्हणायचो, सांगा बरं कोणते, हां तेच ते, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का, पण ना आता पाऊस ना दुष्काळ आणि अचानक शाळेला सुट्ट्याही जाहीर झाल्या, ना परीक्षा ना ट्युशन, पण हे का? आम्ही घराबाहेर पडू नये म्हणून घरातील मोठी माणसं
बागुलबुवाची भीती दाखवत होते, पण आता आम्हालाही घराबाहेर सोडत नाहीत आणि स्वतःही घराबाहेर जात नाहीत, कारण तो कोणता तरी कोरोना नावाचा राक्षस आपल्या सर्वांची घराबाहेर वाट बघतोय आणि त्याचीच भीती घरातील सर्व लोकांना आहे. आणि आता मलाही भीती वाटायला लागली. टी व्ही लावली तरी कोरोना सर्वांच्या चर्चेत कोरोनाच आहे. या कोरोना नावाच्या राक्षसाला हरवण्यासाठी आपण सर्वांनी एक होऊन एका विचाराने या कोरोना नावाच्या राक्षसाला हरवूया. यासाठी सर्वांनी स्वच्छ राहा आणि इतरांशी प्रेमाने वागा. आपल्याचसाठी बनवलेले नियम पाळा, कारण मला शाळेत जायचं आहे. शाळेतल्या सर्व शिक्षकांची, वर्गातल्या मित्रमैत्रिणींची, शाळेची खूप आठवण येत आहे. सुरक्षा पाळा, सुरक्षित राहा कोरोनाला हरवण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. मित्रांनो, आपण सारेच कोरोनाशी लढा देतोय. आपल्या सगळ्यांना त्यापासून खूप मोठं नुकसान सहन करावं लागतंय. पण व्यापारी म्हणा किंवा दलाल म्हणा, आपण बघतो बाजारपेठेमध्ये आता सध्या अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे, त्यात त्यांच्या किमतीही वाढलेल्या आहेत. पण प्रत्यक्षात हे जे अन्नधान्य उत्पादन करणारा किंवा भाजीपाला उत्पादन करणारा जो आमचा शेतकरी आहे, त्याची काय व्यथा आहे हे वास्तव अतिशय चांगलं, अतिशय प्रखर वास्तव या व्हिडिओतनं या एका आमच्या युवकानं मांडलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, हे गवारी आम्ही 5 ते 6 जण तोडलो आहे. आमच्या आई वडील, इकडे आमचा भाऊ बसला, हे 1500 आहे आमचं. मित्रांनो, ह्या पोत्यामध्ये 50 किलो आहे. फक्त 50 किलोचे काल फक्त 200 रुपये आले आहेत मित्रांनो, आणि 100 रुपयाला गाडीत तेल टाकलोय. मित्रांनो, एवढी परिस्थिती वाईट आली ना, व्यापारी लोक मुळवा लागलाय बरं का. हे कोरोनाच्या नावानं हे लुटायला येतो व्यापारी लोकांना. आमच्याकडनं 10 रुपयाला किलो घेतात आणि 50 ते 60 रुपयाला विकतात, 5-6 पटीनं. काय करणार आहे तुम्ही एवढं कमवून? अरे मित्रांनो, खरं सांगायचं म्हटलं तर काय, सगळ्याला इथंच सोडून जायचं आहे. आम्ही आम्हाला आमच्या अपेक्षालाही मोठे नाहीत. आमच्या मुलांची शाळा, आमचं पोट वागलं तर बस इथं दुखतं हो इथं. म्हणून हा व्हिडिओ काढतोय मी. अजून पण पत्र्याच्या शेडामध्ये राहतो आम्ही. आम्हाला का बिल्डिंग करायचं, आमचं बहिणीचं लग्न वगैरे चांगलं झालं तर एवढंच आमची अपेक्षा असतंय. तुमच्यासारखं नाही व्यापाऱ्याने थोडा लाजा बाळगा. प्रत्येकावर वेळ येत असती, लक्षात ठेवा. एवढंच सांगायचं आहे मला. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. कोरोनाशी लढा देण्यासाठी आमचे डॉक्टर मित्र असतील, प्रशासनातले सहकारी असतील किंवा पोलीस डिपार्टमेंटमधले सहकारी असतील, हे सगळेजण रस्त्यावर उतरून आपले आपलं कर्तव्य बजावत आहेत. हे करत असतानाच काही दिवसांपूर्वी आम्ही आवाहन केलं होतं की आपणही आपल्या घरातून असे काही व्हिडिओ मेसेज पाठवा की जेणेकरून कोरोनाबाबत जनजागृती होईल, लोकांना काहीतरी चांगला मेसेज मिळेल. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अनेकांनी व्हिडिओ पाठवले. त्यापैकी हा एक व्हिडिओ देवगडमधून आपल्याला आलेला आहे की घरबसल्या आपण कशा पद्धतीनं कोरोनाबाबत एक चांगला संदेश देऊ शकतो. हा बघ, आणलाय सोन्याचा संदेश. छान आहे बाई, पण दाखवायचा कुठे? दाखवायचा इथे. जात्यावर दळण दळण्याच्या अनेक कथा आपण ऐकलेल्या असतील यापूर्वी, किंवा काही चित्रपटांमध्ये आपण हे दृश्य पाहिलं असेल. पण स्वतः अनुभव घेण्याची वेळ या कोरोनामुळे जे लॉकडाऊन झालं त्यामुळे आमच्या या महाशयांना आली. पाहूया ते कशा पद्धतीनं जात्यावर दळण दळतात. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे. वरना ये दुनिया जीने नहीं देगी, खाने नहीं देगी, पीने नहीं देगी. खेल कोई नया सुबह शाम. आपल्या डायलॉगबाजीमुळे राजकुमार हे अभिनेते अजरामर झाले. याच राजकुमार यांनी कोरोनाबाबत ही जनजागृती केलेली आहे. पाहूया त्यांच्या एका हटक्या स्टाईलमध्ये ही त्यांची डायलॉगबाजी. सुना है तुम घर से बाहर घूम रहे हो? सही सुना है. घर पर रहना था, लॉकडाउन नहीं तोड़ना था. बिना मिले साथ लड़े, घर रहे, समझे जानी.
मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक असे व्हिडिओ बघितले की जिथे वाहनधारकांना अडवून आपले पोलीस बांधव त्यांना फटके देत आहेत, त्यांना मारतायत, त्यांना उठाबशा काढायला लावतायत. पण या सगळ्याला आमचे पोलीस बांधव पण आता कंटाळलेले आहेत, मग त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला आहे. बघा कुठला मार्ग आहे तो. कोणताही संदेश जर आपल्याला झटकन आणि ताकदीनं पोचवायचा असेल तर त्याला लोककलेसारखं माध्यम नाही. आणि हीच लोककलेची एक खूप समृद्ध परंपरा आपल्या महाराष्ट्राच्या या भूमीला लाभलेली आहे. याच पद्धतीनं या महिला कोरोनाच्या बाबतीत आपल्या लोकगीतातून कशा पद्धतीनं हा मेसेज पोचवत आहेत बघा. चौका चौकात बसू नका, पोलिसाचा दंडा खाऊ नका, या बांधूनी बांधूनी तोंडाला मास, कोणी पाहुणे येऊ नका गावात. मोदी सरकार झोळे हात, तुम्ही राहा घरात, सारे देशाला देशाला देऊया, कोणी पाहुणे येऊ नका गावात. नागपूर मुंबईत कोरोना न केला घात, आपण धरून जोडूया, कोणी पाहुणे येऊ नका गावात. चीन इटली पाकिस्तान गेले हजारन, तेथे डॉक्टरचा इलाज चाले ना, कोणी पाहुणे येऊ नका गावात. कोरोना करूया मान, कोणी पाहुणे येऊ नका गावात. सरकार मोदी सांगते ऐका खरं, मरणाले आव्हान देऊ नका बरं. पालकांचं आणि शिक्षकांचं योग्य जर मार्गदर्शन मिळालं तर ही मुलं सुद्धा या पूर्ण कॅम्पेनमध्ये, कोरोनाच्या कॅम्पेनमध्ये कशा पद्धतीनं आपली कला सादर करतात, कशा पद्धतीनं प्रभावीपणे लोकांच्या मध्ये एक चांगला मेसेज देऊ शकतात, याचं एक उत्तम उदाहरण हा व्हिडिओ. ये बरं आता तुम्ही सगळं आता तुला बघतेस नाही, आता आम्ही बकुल पुलाव बसतो आता घरामध्ये, तुला आता किड देवाला तोंड हा हनते, आता तू आहेस आणि मी आहेच. आता कोण आहे की जानू, कोणाला बोलायला लागलीस का? कोरोना व्हायरसला बोलायला, तुम्ही या घरात तिकडे बाबो. मित्रांनो, कोरोनाच्या या लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा जमावबंदीमुळे म्हणा, अनेक भारतीय संस्कृतीतल्या अनेक नव्या वाटा आपल्यासाठी ओपन झालेल्या आहेत, अनेक नवीन नाती यामध्ये जोडली गेलेली आहेत. आणि मला वाटतं की अनेकांच्या आयुष्यात पहिल्यांदा असा काही प्रसंग आला की जेणेकरून इतके दिवस हे पूर्ण कुटुंब एकत्र राहिलं गेलं, एकत्र आलं, सगळे एकमेकांशी एकत्र बसून गप्पा मारतायत, बोलतायत, खेळतायत. या सगळ्या गोष्टी ह्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळं अनेकांच्या आयुष्यात पहिल्यांदा घडल्या. पण हे घडत असतानाच त्यामध्ये किती मोठ्या चुका होत्या, किती मोठे ड्रॉबॅक्स होते, किंवा हे नातेसंबंध कशा पद्धतीनं दुरावले गेले होते, याचाही एक चांगला साक्षात्कार या लॉकडाऊनमुळे झालेला आहे, हेच सांगणारा हा व्हिडिओ. भाई है, आदमी कौन है? 3 दिन से अपने साथ ही रह रहे, फैमिली फोटो में भी है. अरे पागल है क्या, ये अपने पापा हैं, 3 दिन से जनता कर्फ्यू की वजह से घर में. मित्रों, आज इथेच थांबूया, आणखीन काही नव्या व्हिडिओस आपण कोरोना स्पेशलच्या नव्या एपिसोड मध्ये लवकरच भेटणार आहोत. पण आपण कुठेही जाऊ नका, घरातून बाहेर पडू नका, घरीच थांबा आणि कोरोनाला पळवून लावा. नमस्कार.